तर आता मुंबईतून बातमी. मुंबईतल्या समुद्राला भरती येणार आहे. 4.35 मीटर इतक्या उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. आज मुंबईत सुद्धा समुद्राला उधाण येत आहे, त्याच्यामुळे समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलंय. हे तीन दृश्य आपण बघतोय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि दादर चौपाटी, या ठिकाणी समुद्राला भरती आल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आजचा रविवारचा दिवस, त्याच्यामुळे मुंबईकर सुटीच्या दिवशी कदाचित समुद्र किनारी फेरफटका मारण्यासाठी आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडू शकतात. मात्र समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. तर नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नंदकिशोर, तू सध्या कुठे आहेस आणि सध्या मुंबईतल्या समुद्र किनारी काय चित्र आहे? नक्कीच मनश्री, मुंबईतले सर्वच म्हणजे मरीन ड्राईव्हचा परिसर असू दे, दादर चौपाटी असू दे आणि माझ्या पाठीमागचा गेटवेचा असो, संपूर्ण परिसर आहे. या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावरती मोठमोठ्या ज्या लाटा आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन धडकत असलेलं चित्र आहे ते संपूर्ण मुंबईकरांना अनुभवता येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तू म्हटल्याप्रमाणे आज रविवार आहे, संपूर्ण मुंबईकर जे पर्यटक आहेत, बाहेरून आलेले पर्यटक आहेत, ते समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी, पावसाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मरीन ड्राईव्हचा सुद्धा परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. तर गेटवेचा आपण समोर बघतोय की पोलिसांनी हा संपूर्ण जो परिसर आहे तो मोकळा केलेला आहे, निर्मनुष्य केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 4.5 मीटर उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती धडकत असलेले चित्र जे आहे ते समोर आपण बघतो आणि यामध्ये कुठलीही हानी होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून या अगोदर सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि पोलिसांकडून आता हा संपूर्ण गेटवेचा जो परिसर आहे तो खाली करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर असं चित्र पाहायला गेलं तर मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आदर परिसर सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जवळपास 12:23 मिनिटांची ही संपूर्ण हाय टाईड आहे आणि याच संपूर्ण परिसरात मरीन ड्राईव्हचा परिसर असू द्यात, आदरचा असू दे किंवा गेटवेचा परिसर असू द्यात, जवळपास 4.5 मीटर उंचीपेक्षा जास्त जो जास्त ज्या लाटा आहेत त्या आता समुद्र किनाऱ्यावरती धडकत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा सतर्कतेचा एक भाग म्हणून पोलिसांकडून हा संपूर्ण. त्यामुळे तू सुद्धा रिपोर्टिंग करताना काळजी घे. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.